महाराष्ट्रातील लातूर धाराशिव सोलापूर माडा बारामती सातारा सांगली हातकणंगले कोल्हापूर शिरूर पुणे अहमदनगर शिर्डी आणि बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे महायुतीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तसेच महाविकास आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट अशा सगळ्याच पक्षांचे उमेदवार या मतदारसंघांमध्ये रिंगणात आहेत वरील सगळ्याच पक्षांनी प्रचारात जोरदार कंबर कसली आहे पण या सगळ्यांमध्ये महायुतीतील पक्षांना प्रचारात फायदा होईल आणि ते काकणभर सरस ठरतील असाच एक निर्णय केंद्र सरकारने घेतलाय भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे नेमका काय आहे हा निर्णय आणि या निर्णयाचा तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील मतदानामध्ये कसा फायदा होऊ शकतो त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्रात तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात मतदान पार पडणाऱ्या मतदारसंघांचं एकत्रित वैशिष्ट्य सांगायचं झालं तर सहकार क्षेत्राबरोबरच अर्थकारणाला गती देणाऱ्या साखर उद्योगाचा प्रभाव असणार केंद्र सरकारकडून इथेनॉल निर्मितीवरील बंदी मागे घेण्यात आली आहे साखरेची उपलब्धता कमी होण्याची शक्यता आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर साखरेचं दर वाढण्याची भीती यामुळे केंद्र सरकारनं सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती या निर्णयामुळं कारखान्यात तयार असलेले इथेनॉल बिमळीचे साठे साखर कारखान्यांनी इथेनॉल देण्यासंदर्भात विविध कंपन्यांशी केलेले करार या सगळ्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं पण आता महाराष्ट्रासह तामिळनाडू कर्नाटक गुजरात आदी राज्यांमध्ये परतीचा पाऊस चांगला झालाय त्यामुळे ऊस उत्पादनामध्ये वीस ते पंचवीस लाख टनाने वाढ झाली आहे असा अहवाल राष्ट्रीय साखर महासंघाकडून देण्यात आलाय त्यानंतर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी इथेनॉलवरील बंदी उठवण्याची मागणी केली त्यानुसार केंद्राने इथे निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्यानं महायुतीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची मोठी अडचण झाली होती वे शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळाले नाहीत तर निवडणुकीत कोणत्या तोंडाने मतं मागायची ही सगळ्यांची गुची झाली होती त्यामुळं सगळेच नेत्यांनी केंद्र सरकारकडे इथेनॉलवरील बंदी उठवण्याची आग्रही मागणी केली होती आता या निर्णयामुळे होणारा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे साखर कारखान्यांचा मोठा आर्थिक लाभ होणार आहे यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे पैसे वेळेवर देणं साखर कारखान्यांना शक्य होणार आहे शिवाय एफआरपी पेक्षा जास्त दर देता येणार आहे स्वतः हर्षवर्धन पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार बीहे मळीच्या शिल्लक साठ्यामध्ये अडकलेली सुमारे सातशे कोटी रुपयांची रक्कम मोकळी होणार आहे त्यातून तयार होणाऱ्या तब्बल तब अठ्ठावीस कोटी लिटर इथेनॉलच्या विक्रीतून सुमारे दोन हजार तीनशे कोटी रुपये देशभरातील साखर कारखान्यांना उपलब्ध होणार आहेत केंद्राच्या या निर्णयाचा तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजप आणि महायुतीतील नेत्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे याचं कारण महाराष्ट्रातील बहुतांश साखर कारखाने या दोन टप्प्यातील मतदारसंघांच्या कार्यक्षेत्रात येतात राज्यातील सुमारे दोनशे साखर कारखान्यांपैकी एकशे ऐंशीहून अधिक कारखाने या कार्यक्षेत्रात आहेत अहमदनगरचे सुजय विखे पाटील बीडच्या पंकजा मुंडे बारामतीच्या सुनेत्रा पवार उस्मानाबादच्या अर्चना पाटील हे महायुतीचे साखर कारखानदारीशी संबंधित प्रमुख उमेदवार आहेत याशिवाय इतर ठिकाणचे उमेदवार साखर कारखानदार नसले तरीही या पट्ट्यात साखरेचं राजकारण मतदान फिरवू शकतं त्यामुळं केंद्राच्या या निर्णयानं महायुतीने तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील प्रचारात काकणभर आघाडी घेतली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही तर मंडळी केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा